छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लॉन्डरिंग केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या जेलमध्ये आहेत तर उद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती घोषित केली तर हे बिंग फुटेल अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटत असल्याची टीकाही सोमय्या यांनी केली आहे. इतकंच नाही तर शिवसेनेच्या नेत्यांनीही या कंपन्यांमधून मनी लॉन्डरिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. या सर्व आरोपांनी उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकतील का असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारलाय. उद्धव ठाकरे स्वतःची प्रॉपर्टी का डिक्लेअर करत नाही एवढी भीती वाटते की छगन भुजबळनी ज्या कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं त्याच कंपन्यांबरोबर त्याच कंपन्यांद्वारा ठाकरे साहेबांचा चार्टर्ड अकाउंटंटनी शिवसेना नेत्यांच्या कंपन्यांमध्ये पण मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. मान्यवर उद्धव ठाकरे उत्तर देणार का की लेक्सस इन्फोटेक, रिगल गोल्ड ट्रेडिंग, वैंगार्ड ज्वेल्स, यशवी ज्वेल्स लिमिटेड या चार कंपन्यांमधून भुजबळनी मनी लॉन्ड्रिंग केलं, शिवसेना नेत्यांनी पण याच कंपन्यांमधून मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, हे खरे आहे का? किरीट सोमय्यांनी मनी लॉन्डरिंग केल्याचा आरोप केलाय. त्याची लिस्ट देखील जारी करण्यात आली आहे. सोमय्यांचा आरोप आहे की यापैकी दोन कंपन्यांवर सेबीनं बंदी देखील घातली आहे. उद्धव ठाकरेंकडून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. या कंपन्यांची नावं जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जगमंत्री फिनक्वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड, किम इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज, जेपीके ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लेक्सस इन्फोटेक लिमिटेड, रेगाल गोल्ड ट्रेडिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, वैनगार्ड ज्वेल्स लिमिटेड, SV Jewels Limited.